Hello, mic testing. All colleague, please attention. Come on. Ping pong, ping pong, ping pong, ping pong. करूया मस्ती आणि गाऊया सॉन्ग. मराठी सिरियल मध्ये किंवा मराठी मूवी मध्ये थोडस कोल्हापूरला ना वेगळं दाखवतात, म्हणजे अगदी नऊवारी टिपिकल नोकरानी जी असते ना मध्ये कोल्हापूरची, पण ऍक्च्युअली कोल्हापूर तसं नाही आहे. कोल्हापुरी इतकी गोड आणि चित्रपटानं किंवा यांनी आम्हाला इतकी शिकवली की नटाला जेव्हा सांगितलं होतं की हा ग्रामीण भागातला आहे तर तू सरळ त्याला जमेल तशी कोल्हापुरी, म्हणजे ती खरी कोल्हापुरी नसते ऍक्च्युअली. माझं पण थोडस माहेर घर, कारण ना अग्निहोत्र पहिली सिरीज आणि त्यामध्ये आमची फॅमिली कोल्हापूरची दाखवली. कॅरेक्टरची निवड कशी, हा चेहरा इतका महाराष्ट्राने स्वीकारलेला चेहरा आहे. मुळात काय होतं ना, अशा प्रकारचे सिनेमे करताना काही धोके आम्ही पण आधी लक्षात घेतो, म्हणून मग असा चेहरा आवश्यक होता की ज्याला पाहता क्षणी ती आपल्या घरातली व्यक्ती वाटावी. आणि जी मृणमयी, मृणमयीचं कुंकूचं आता जे तुम्ही म्हणालात ना की कुंकू नंतर तुला अशा प्रकारची भूमिका किंवा तिलाही आश्चर्य वाटलं, तर त्याच्या मागचं खरं कारण हे आहे की कुंकूमुळे ती सगळ्यांच्या घरात गेली. तारा बोल कुछ तो बोल प्यारी दिल का दरवाजा तो खोल खोल खोल. ज्यावेळेस पडद्यावरती किंवा सिरियलमध्ये एक लव्ह सीन करताना असा काही कॉम्प्लेक्स निर्माण होत नाही का, तुम्ही करत असाल किंवा प्रिया त्या करत असेल, असं तुमच्या मनात असं नात्यात काही येत नाही का असं पर्सनल लाईफमध्ये? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपण आज अचानक तुम्ही मला हिच्याबरोबर आत्ता रोमॅन्टिक सीन करायला सांगितलं, बेसिकली माझ्या मनात पहिला प्रश्न ह्यांना काय वाटेल माझ्याबद्दल की मी डायरेक्ट त्यांना आता यांच्याबरोबर लव्ह सीन सुरू केला तर जो शूटिंगसाठी आहे. पण सिनेमाच्या प्रोसेसमध्ये आम्ही एकदा भेटतो किंवा आम्ही वाचन करतो आणि त्यानंतर जेव्हा आम्ही शूटिंगच्या निमित्ताने कॉस्ट्युमचं ट्रायल असतं, रिडिंग असतं, आम्ही स्क्रिप्ट वाचतो तेव्हा आमची ओळख होते. तुम्हाला खोटं वाटेल पण आम्ही जेव्हा इथे लव्ह सीन करत असतो तेव्हा आमच्या आजूबाजूला 15 लोक असतात उभे. एक थर्माकोल घेऊन असतो, एक लाईट घेऊन असतो, एक काही गोष्टी ते टेक्निकल होतात, तिथे काही खरं खुरं आणि हा मुद्दाच नसतो की समोरच्याला वाटणं. त्यामुळे खरं आम्ही प्रेमात पडतो नाही पडतो हा मुद्दा त्याच्यात येतच नाही की आम्हाला तिथे काय वाटतं. तुम्हाला वाटतंय ना आम्ही प्रेमात पडलो ह्याचा आमचा प्रयत्न असतो. नकरा तुझा पॉंग चाल तुझी पॉंग तुझी माझी जोडी डिंग डांग डांग. फ्युचर प्लॅनिंग कसं करता, म्हणजे पर्सनल लाईफचं किंवा याचं? कालांतराने आपण बघतो बरेचसे कलाकार उद्धटपण देतात ना, त्यांना पैसे द्यायची वेळ येते. तुम्ही असं हे सगळ्या गोष्टीकडनं, म्हणजे आपण जे म्हणतो ग्लॅमरस हे वातावरणातून स्वतःचे जे सोय, म्हणजे पर्सनली मला नाही म्हणायचं अगदी बरोबर आहे आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतंय ना हे कलाकार असं म्हणण्यापेक्षा ते व्यक्तीवर असतं. प्रत्येक व्यक्ती आपला काय विचार करतो. माझ्या सुदैवाने मला बायको पण माझ्याच विचारांची मिळाली आहे. बेसिकली आम्ही घरात ज्या बाहेर पडतो ते आम्ही असं कुठे ते कलाकार म्हणून बाहेर पडत नाही, आम्ही एक सर्वसामान्य माणूसच बाहेर पडतो. त्यामुळे आमच्याकडे कोण येत आहे का, आमच्याशी कोण बोलत आहे का, याच्याकडे आमचंच लक्ष नसतं. तारा बोल कुछ तो बोल प्यारी दिल का दरवाजा तो खोल खोल खोल. भाजी भाजी मेथीची मृणमयी माझ्या प्रीतीची. माईक वर सेट मग तो इनोसेंट चेहरा तुमचा हा ओम ना ओम झाला. आजपर्यंत इतकं खुलून गप्पा पहिल्यांदाच, म्हणजे मी म्हणजे मला माझा एक्सपिरियन्स मी सांगेन की असं पहिल्यांदा झालं. तुम्ही खूप छान वाचकांशी बोललात, खूप मस्त, म्हणजे अगदी पर्सनल पासून प्रोफेशनल लाईफ कशी असते डिस्कस केली त्याबद्दल तुमचे आभार सगळ्यांचे. थँक्यू या पिक्चरसाठी ही शुभेच्छा. तुम्हीही सगळेजण इथे आलात आणि आमच्या ह्या प्रोग्राम मध्ये पार्ट केला त्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. मकर संक्रांतीच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना शुभेच्छा आहेत. हा और वो क्या बोलते है, तिलगुड घ्या गोल गोल बोला. नाही 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 नाही, तिलगुड घ्या, तिलगुड घ्या गोड गोड बोला. तो तारा और अभी अभी की तरफ से सबको नकर तुझा पोंग चाल तुझी पोंग तुझी माझी जोडी डिंग डांग डांग.